नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या चॅनल मास्टर बाय बहिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन ही यत्ता नवी विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका यामध्ये प्लस भूगोलचा देखील पेपर ॲड केला गेलेला आहे परंतु आजच्या वेळेमध्ये आपण फक्त विषय इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका बघणार बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन तुम्ही इथे वाचू शकता आणि दोन हजार एकवीस बावीसची असून ही फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे ही प्रश्नपत्रिके माध्यमातून तुमचा सराव होईल यासाठीची प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे तुम्हाला जर हिचं पी डी एफ लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ज्याला तुम्ही जॉईन करून तुम्हाला हे पी डी एफ तिथे मिळेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा मार्क आहे इतिहास आणि राज्यशास्त्राला आणि दहा मार्क आहे भूगोलला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका बनवण्यात आलेली आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही वाचलेलाच आहे यासाठी वेळ आहे तुम्हाला एक तास तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतिहास आणि राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका दहा गुणांची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण भूगोलची प्रश्नपत्रिका देखील बघणार आहोत आता बघा इतिहास राज्यशास्त्र सूचना दिल्या आहे तुम्हाला दिल्ल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये प्रश्न एक परम हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ टिंबटिंब तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चार पर्याय दिला आहे त्यापैकी पहिला पर्याय आहे डॉक्टर विजय भटकर त्यानंतर दुसरा पर्याय आहे बचा डॉक्टर आर एच देवे त्यानंतर तुम्हाला क मधील पर्याय आहे पी पार्थ सारथी त्यानंतर ड वरील आहे तुम्हाला ड पर्यायमधील वरीलपैकी सर्व तर कोणतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो प्रश्न दोन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये टिंबटिंब या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली तर अमध्ये आहे तुम्हाला महाराष्ट्र ब मध्ये आहे तुम्हाला गुजरात क मध्ये आहे तुम्हाला आंध्र प्रदेश ड मध्ये आहे तुम्हाला छत्तीसगड त्यानंतर प्रश्न तीन विज्ञान दिन म्हणून टिंबटिंब हा दिवस साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पहिला पर्याय आहे अ फेब्रुवारी त्यानंतर ब सव्वीस जानेवारी क अठ्ठावीस फेब्रुवारी आणि ड पाच जून तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न चार टिंबटिंब साली औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली तर अमध्ये आहे तुम्हाला एकोणीसशे सत्तावन्न ब मध्ये आहे तुम्हाला एकोणीसशे चोपन्न क आहे तुम्हाला एकोणीसशे पन्नास आणि ड आहे तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचमध्ये आहे तुम्हाला मुदलियार आयोग टिंबटिंब साली नेमण्यात आला तर तुम्हाला अमध्ये आहे एकोणीसशे बावन्न त्रेपन्न ब आहे तुम्हाला एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कमध्ये मध्ये एकोणीसशे पन्नास एकावन्न आणि ड मध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि पन्नास योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर प्रश्न सहा भारत सरकारने हिंदू स्त्रियांना टिंबटिंबच्या कायद्यानुसार पोटगीचे अधिकार दिले तर विद्यार्थी मित्रांनो अमध्ये आहे तुम्हाला एकोणीसशे बेचाळीस ब मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये एकोणीसशे बावन्न मध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर प्रश्न अनु मध्ये आहे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली डॉक्टर होमी बाबा त्यानंतर ब मध्ये आहे तुम्हाला डॉ जे अब्दुल कलाम त्यानंतर होमी सेटना त्यानंतर डॉक्टर राजा रामांना तर प्रश्न आठ भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात अमध्ये आहे तुम्हाला प्रधानमंत्री बमध्ये आहे तुम्हाला राष्ट्रपती क मध्ये आहे संरक्षण मंत्री डमदे आहे राज्यपाल त्यानंतर प्रश्न नऊमध्ये आहे खालीपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षे राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेखाली कायमस्वरूपी सभासद नाही अमध्ये अमेरिका दोम ब मध्ये आहे रशिया क मध्ये आहे जर्मनी आणि डमधे आहे चीन योग्य पर्याय निवडायचं आहे त्यानंतर प्रश्न दहा भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी टिंबटिंब तर मध्ये आहे दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक मध्ये आहे काश्मीर समस्या क मध्ये आहे अव... स्त्रीविषयक संघर्ष त्यानंतर आहे तुम्हाला वरील सर्व समस्या तर अशाच पद्धतीने इतिहासची प्रश्नपत्रिका समाप्त झालेली आहे जरी तुम्हाला ही प्र इतिहासची प्रश्नपत्रिका घटक चाचणी अशा पद्धतीने दिलेली आहे तरी देखील तुमच्या शाळेत अशी प्रश्नपत्रिका येणार असं नाही आहे हे फक्त एम सी क्यू टाईप क्वेश्चनसारखी ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेली आहे परंतु तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं देखील असू शकतं त्यामुळे तुम्हाला फक्त ही प्रश्नपत्रिका प्रॅक्टिससाठीच असणार हे स्वरूप जे आहे हे थोडंसं वेगळं आहे यामध्ये तुम्हाला टिपा लिहायला नाही किंवा काही प्रश्न विचारलेला नाही आहे तुम्हाला फक्त यामध्ये गाळलेल्या जागा रिकाम्या जागा भरा योग्य विधाने पूर्ण करा अशा पद्धतीने सांगितलं गेलं आहे त्यामुळे तुमचं स्वरूप थोडं वेगळं देखील असू शकतं ही सातारा बोर्डमधील प्रश्नपत्रिका आहे तर होप तुम्ही जर सातारामधील असणार तर नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल बाकीच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल त्यांचा ता देखील दहा मार्काचा सराव होणार आहे पुढील व्हिडिओमध्ये भूगोलची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तुम्हाला जर ही लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आली आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करा